आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 फर्स्ट क्वेश्चन बघूया. राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स. तुम्हाला पेपरमध्ये असा क्वेश्चन जर आला तर त्याच ठिकाणी आपला क्वाड्रेटिक इक्वेशन्स असणार आहेत ते आपण ॲज इट इज लिहू शकतो किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. लिहिताना कसं लिहायचं क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर किंवा तुम्हाला काय पकडायचं आहे तो लिहायचं. त्याच्यानंतरच्या सेकंड नंबरला आपण एक्सची व्हॅल्यू घेतो किंवा एक्सचा इंडेक्स घेतो 1 आणि मग त्याच्या पुढे काहीतरी नंबर लावतो आणि पुढे एक नंबर असतो कॉन्स्टंट इक्वल टू 0. हा आपला फॉर्मेशन आहे इक्वेशनचा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा आपला स्टँडर्ड फॉर्म द इक्वेशन आहे. आपण त्याप्रमाणे स्टँडर्ड फॉर्म ऑफ द इक्वेशनप्रमाणे आपण एक क्वाड्रेटिक इक्वेशन बनवून लिहू शकतो. त्या ठिकाणी नंबर्स काय आले काय कसं आहे याला काही महत्त्व नाही आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय आहे तर आपला इंडेक्स काय असेल 2 असेल तर आपण क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणणार आहोत. तुम्ही अगदी हे जरी लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस 5x तरी करेक्ट आहे. तुम्ही लिहिलं एक्स स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0 तरीसुद्धा तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. आपल्या कोणतेही दोन लिहायचे आहेत. मी तुम्हाला दोन लिहून दाखवलेले आहेत. सेकंड मी लिहिलेला आहे वाय स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. आता आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आता इथे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही ते ठरवायचं आहे. आपण बघूया आपल्या पुस्तकामधून आपल्याला काय कळतं आहे, सोडवता येते का पटकन. फर्स्ट आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा इंडेक्स काय आहे 2 आहे. मग लिहून टाका सरसर येस इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. वाय स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10. आता इथे इंडेक्स काय आहे 2 आहे. या वायच्या ठिकाणी पण तो 1 आहे, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा मोठा नाही आहे, 2 मोठा कोणताच नाही आहे. म्हणजे येस दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता इथे बघा वाय स्क्वेअर प्लस 1/y इक्वल टू 2. आता तुम्ही मला म्हणाल की टीचर इथे तर इंडेक्स आपला y आहे, सॉरी इंडेक्स आपला 2 आहे. मग तरीसुद्धा तुम्ही इथे 9 का लिहिलेत तर मी तुम्हाला दाखवते हा प्रश्न का म्हणून आपण 9 लिहायचा आहे. आपण सोडवून बघूया, आपण लिहून बघूया ह्याचं उत्तर 9 असं का येतं आहे. मी लिहून घेतलेलं आहे वाय स्क्वेअर इक्वल टू 1/y इक्वल टू 2. आता इथे खाली आपल्याला काय दिसतो आहे, y दिसतो आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डिनॉमिनेटर दिलेलं आहे. हा जो नंबर आहे, एक नंबर जो आहे तो आपला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आहे. आता आपल्या फर्स्ट कंप्लीट नंबरमध्ये करून घ्यावा लागेल. याच्या खाली 1 आहे, याच्या खाली 1 आहे, इथे वाय, म्हणजे आपल्याला एल सी एम येईल वाय, बरोबर आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना वायने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग मी इथे वाय स्क्वेअर इंटू वाय प्लस 1/y इंटू y इज इक्वल टू 2 इंटू y करून घेतलेलं आहे. वाय स्क्वेअर इंटू वाय बेस सेम आहे, म्हणजे इंडेक्सचा आपला प्लस करावा लागतो. इथे कोणताच इंडेक्स नाही आहे, म्हणजे 1 आहे. म्हणजे 2 + 1 = 3 झालं. प्लस y कट झाला, 1 राहिला इक्वल टू 2 × y 2y. आता बघा इथे काय झाला, आपला इंडेक्स 3 झाला. मग क्वाड्रेटिक इक्वेशन होईल का, म्हणून आपला आन्सर आहे 9. म्हणून आपण म्हणालो हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आहे. पुढचं बघूया, एक्स प्लस
1/(x = -2)। आता बघा इथे पुन्हा परत तुम्हाला तसंच दिसतं आहे, फ्रॅक्शन आहे, एक्स आहे त्याच्या खाली, म्हणजे आपल्या सगळ्या नंबर्सना एक्सनी मल्टिप्लिकेशन करावं लागेल। म्हणजे हा जो एक्स आहे त्याचा काय होईल, एक्स स्क्वेअर होईल, हा 1 ॲज इट इज येईल आणि इथे -2x येईल। झाला ना हो हा इंडेक्स तुमचा 2, म्हणजे इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन। येस म्हणा, m + 2 m - 5 = 0। आता दोन ब्रॅकेटमध्ये m दिलेले आहेत, म्हणजे जर आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलं, आपला जर काही इक्वेशन बनवायचं असेल तर आपण काय करणार आहोत, त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत। म्हणजे m × m m² येणार आहे, म्हणजे मग झालं आपला इंडेक्स काय तयार होणार आहे, m² येणार आहे, म्हणजे आपलं हे क्वाड्रेटिक इक्वेशन येणार आहे। तुमचं कन्फ्युजन असेल तर आपण एकदा त्याला सोडवून बघूया। फोर्थ आपण सोडवून बघितलेलं नव्हतं, कारण हे त्याच्यासारखंच होतं म्हणून आपण सोडवून नाही बघितलं। मग आता आपण हे जे थर्ड आहे ते सोडवून बघूया। थर्ड नाही म्हणजे माझ्या भाषेतलं थर्ड, पण इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 आहे, m + 2 × (m - 5), म्हणजे मग काय होतं, = 0। मग आपण काय करतो, m - 5 + 2 m - 5 = 0। एका नंबरला, एका पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेटला आपण एकदा एमने आणि एकदा +2 ने मल्टिप्लिकेशन करूया। m × m m² - (as it is), म्हणजे 1 + 1 - म्हणून -(as it is). 5 × m = 5m + आणि इथे पण प्लस म्हणून +(as it is). 2 × m 2m, 1 + 1 - आन्सर आलं -2 × 5 = 10 = 0। m² - 5m + 2m, आन्सर आलं -3m - 10 = 0। झालं तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन। इथे आपला नंबर काय, इंडेक्स काय, आपला 2 आहे, म्हणजे हा हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे। म्हणजे मग आपण लिहूया, येस इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन। आता बघूया, m³ + 3m² - 2 = 3m³। सगळ्यात मोठा इंडेक्स काय आहे, एम क्यूब आहे। त्याच्यासुद्धा आपण पुन्हा परत पुढे जाऊन काय होतं आहे, उत्तर येणार आहे का m³ की तो कट होणार आहे, 1 + 1 = 1 1 = 3, म्हणजे बट ऑब्व्हियसली आन्सर काहीतरी येणारच आहे, म्हणजे आपला इंडेक्स जो आहे तो 3 येणार आहे। आपण तेवढंच करून बघा, m³ आहे इथे = बाकीचं लिहायची गरज नाही आहे, आणि इथे आहे 3m³। म्हणजे आपल्याला हवं तर आपण 3m³ मध्ये -m³ केलं तरी आपला आन्सर 2m³ येणार आहे। आणि मग हे 3m³च्या साईडला आपण सगळ्याच्या सगळे नंबर्स घेऊन येणार आहोत राईट हँड साईडला, म्हणून त्याच्या हवं तर आपल्याला साइन्स बदलता येतील। म्हणजे मग पुढे येईल -3m² + 2 = 0। पण इथे इंडेक्स काय येणार आहे, सगळ्यात मोठा नंबर काय आहे, आपला इंडेक्स काय आहे, 3 आहे, म्हणजे इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन। आपला नियम काय, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, आपला इंडेक्स काय येणार आहे, तो येणार आहे 2। इथे तो 2 पेक्षा मोठा येतो, इट इज नॉट 2 येतो आहे, म्हणून मग आपण काय म्हणणार आहोत, इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन। अशा प्रकारे आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो संपलेला आहे। सोपा क्वेश्चन आहे हा, क्वेश्चन आपल्याला 1 मार्कासाठी येऊ शकतो, जसं आपण म्हणालो अगोदरसुद्धा, राईट एनी 2 quadratic equations, म्हणजे राईट एनी क्वाड्रेटिक इक्वेशन, राईट अ क्वाड्रेटिक इक्वेशन, हा सुद्धा 1 मार्कासाठी। त्याचप्रमाणे डिसाईड दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन ऑर नॉट, हा सुद्धा क्वेश्चन 1 मार्कासाठी आपल्याला येऊ शकतो पेपरमध्ये। आता आपण पाहूया 2.1 मधला थर्ड क्वेश्चन, राईट अ फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ (ax² + bx + c) = 0, देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर ईच इक्वेशन। तर आधी आपल्याला त्यांनी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायला सांगितलेलं आहे, आणि मग ए बी आणि सीची व्हॅल्यू आपल्याला लिहायला सांगितलेली आहे। बघूया आपण,
फर्स्ट क्वेश्चन आपला त्यांनी दिलेला आहे 2y इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. आता आपला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचा आहे, मग आपण हे जे सगळे नंबर्स आहेत ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्या, म्हणजे स्क्वेअर पहिला येईल, मग 1 येईल, मग 0 नंबर्स येईल, म्हणजे मग मायनस वाय स्क्वेअर आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मायनस वाय स्क्वेअरसुद्धा लिहू शकता. मग काय करावं लागेल, 2y इकडे घेऊन यावा लागेल. आपल्याला छान दिसावं म्हणून मी काय केलेलं आहे, राईट हँड साईडचे सगळे लेफ्ट हँड साईडला घेऊन गेले, म्हणजे मायनस वाय स्क्वेअरचा झाला प्लस वाय स्क्वेअर, 2y ॲज इट इज, म्हणजे आपण लिहिला प्लस 2y, 10 आहे प्लस 10 आहे, तो मी लेफ्ट हँड साईडला घेऊन गेल्यानंतर झाला मायनस 10 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून झालेलं आहे. आता आपल्याला काय लिहायचं आहे, ए बी सी ची व्हॅल्यू लिहायची आहे. इथे कोणताच नंबर नाही, म्हणजे ए ची आपली व्हॅल्यू येईल 1, बी ची आपली व्हॅल्यू आहे 2, सी ची व्हॅल्यू आहे मायनस 10. सेकंड क्वेश्चन आहे, एक्स मायनस 2 द होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आता ह्या क्वेश्चनमध्ये कसे क्वेश्चन्स येऊ शकतात हे जरी आपल्याला लिहायला आलं तरी मार्क आहेत 1, पण तरीसुद्धा आपल्याला बरंच रफ वर्क करून आणि मग त्याचा आन्सर लिहावं लागणार आहे. काय सांगितलेलं आहे, एक्स मायनस 1 द होल स्क्वेअर, म्हणजे मग आता आपल्याला जसं पहिलं व्हॅल्युएशन काढावं लागेल, काय उत्तर येईल ते काढावं लागेल, म्हणजे मग उत्तर कसं येईल, एक्स स्क्वेअर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स मायनस 1 एक्स, म्हणजे झाला मायनस 2x, मायनस मायनस 1 1 1 जा 1, म्हणजे आपला आन्सर आला आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 2x प्लस 3. आता हे जे नंबर आपले राईट हँड साईडला आहे ते आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, म्हणजे मग काय आन्सर्स येतील दोघांना मर्ज केल्यानंतर ते आपण बघूया. आपले लिहून झालेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x, हा माय प्लस 2x होता तो झाला मायनस 2x, प्लस 1 ॲज इट इज, प्लस 3 झाला मायनस 3, मग 2x 2x काय होतील मायनस 4x होतील, माय प्लस 1 मायनस 3 मायनस, म्हणजे 3 हा नंबर मोठा आहे त्याचा साईन आहे मायनस, म्हणजे आपला आन्सर येईल मायनस 2 इक्वल टू 0, म्हणजे फॉर्ममध्ये लिहून झालेलं आहे स्टँडर्ड एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2. आता लिहूया ए बी सी ची व्हॅल्यू, ए इज इक्वल टू, ते कोणताच नंबर नाही आहे म्हणजे 1, बी ची व्हॅल्यू आहे मायनस 4, सी ची व्हॅल्यू आहे मायनस 2. आता बघूया थर्ड क्वेश्चन, एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मायनस इन द ब्रॅकेट 3 मायनस एक्स. आता बाहेर मायनसची साईन आहे म्हणजे ब्रॅकेट्स ऑफ पहिलं करून घ्यावं लागेल, म्हणजे मग त्याचं उत्तर कसं येईल, एक्स स्क्वेअर प्लस 5x ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे इक्वल टू मायनस आहे बाहेर, म्हणजे आतमधल्या सगळ्या साईन्स बदलतील, प्लसचं होईल मायनस 3, मायनस एक्सचं होईल प्लस एक्स, म्हणजे आपला आन्सर आला आहे मायनस 3 प्लस एक्स. आता राईट हँड साईडचे नंबर लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊया, मर्ज करूया, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळेल. एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहून घेतला, प्लस 5 ॲज इट इज लिहून घेतले, इथे होता प्लस एक्स तो लेफ्ट हँड साईडला गेल्यावरती होईल मायनस एक्स, इथे मायनस 3 होता तो लेफ्ट हँड साईडला आल्यावरती होईल प्लस 3 इक्वल टू 0. 5x मायनस एक्स आन्सर आलेला आहे 4x प्लस 3 ॲज इट इज, म्हणजे आपलं आन्सर तयार झालं आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3. आता ए बी सी ची व्हॅल्यू लिहूया, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 4, सी इज इक्वल टू 3. फोर्थ क्वेश्चन बघूया, 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये प्रथमतः लिहून घ्यायचं आहे, म्हणून आपण लेफ्ट हँड सॉरी राईट हँड साईडचे जे नंबर्स आहेत ते लेफ्ट हँड साईडला करून घेऊया. 3m स्क्वेअर ॲज इट इज लिहून घेतला, प्लस 2m स्क्वेअरचा झाला मायनस 2m स्क्वेअर, मायनस 9चा झाला प्लस 9, म्हणजे मग आपला आन्सर काय आलं, 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर. मग 3m स्क्वेअरमधून मायनस 2m स्क्वेअर गेले, आन्सर आलं 1m स्क्वेअर, आपण लिहितो एम स्क्वेअर. इथे नंबरला एमला म्हणजे ज्याचं इंडेक्स 1 आहे तो नंबर लिहिलेला नंबर आपल्याकडे काय लिहायचं आहे, प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0.
स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून झालेला आहे आपला क्वेश्चन. मग आता आपण आन्सर लिहूया ए बी सीचं. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 0, सी इज इक्वल टू 9. आता जर का तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून नाही घेत नाही डायरेक्ट ए बी सीचे आन्सर्स लिहिले तर आन्सर्स चुकतील. मग डायरेक्ट बीला तुम्ही काय लिहाल, 9 लिहाल, आणि मग सीला 0 लिहाल, किंवा आणखीन काहीतरी गोंधळ होऊ शकेल. म्हणून प्रथम स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे आणि मगच ए बी सीचे क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे आहेत. फिफ्थ क्वेश्चन आहे आपला P इन द ब्रॅकेट 3+6P इज इक्वल टू -5. आता पीने 3+6Pला आपण मल्टीप्लाय करून घेऊया, म्हणजे 3×P 3P प्लस 6P×6P मीन्स आन्सर आलं आहे 6P² इज इक्वल टू -5. आता आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेताना काय करणार आहोत, हा -5 जो आहे तो लेफ्ट हँड साईडला करूया, म्हणजे काय होईल +5. आता काय झालं आहे, आन्सर आपलं 3P+6P² + 5. आपण लिहिताना कसं लिहितो, उतरत्या क्रमाने लिहितो, डिक्रीजिंग नंबर्समध्ये लिहितो, म्हणजे 2, 1, 0 असं लिहितो. मग लिहून घेऊ तसंच 6P² + 3P + 5 = 0. मीन्स ए इज इक्वल टू 6, B = 3 अँड C = 5. आता बघूया सिक्स क्वेश्चन. x² - 9 = 13. आता हे जे 13 आहेत ते आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, म्हणजे काय होईल, x² - 9 हा +13 होतो, त्याला -13 = 0, म्हणजे मग आन्सर काय आला आहे, -22. आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे, 1 इंडेक्सचा नंबर नाही, म्हणजे मग आपण काय लिहिणार आहोत, x² + 0x - 22 = 0. मीन्स ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 0, सी इज इक्वल टू -2.